जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचं घर फोडण्याचं काम केलंय असा गंभीर आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये आव्हाडांमुळे दुरावा निर्माण झालाय असा दावाही धनंजय मुंडे यांनी केलाय. खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलंय. आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायचे असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेक जण साक्षी पुराव्यांशी समोर येतील. आज तुम्हाला ही भावनिकता फक्त एवढ्यासाठीच पाहिजे की आता साहेबानंतर जयंत पाटील साहेबसुद्धा नसावेत, सुप्रियाताई साहेबसुद्धा नसाव्यात, स्वतः फक्त एकटे आव्हाड साहेबच असावेत यासाठीचा भावनिक भाबळा प्रयत्न.